फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. काय रे, काय झालं निकालाचं? अगं आई, मी नापास झालो आणि रत्ना कार्डावर पास झाली. रडण्याचे ओरडण्याचे आवाज येत आहेत. मला तर वाटते की गोदूहत्याला सिंधू पहिली आली ना त्याचाच राग आलाय. पण एवढं काय शिळायचं त्यात? गोदूहत्या, गोदूताई, गोदूताई, दार उघड. गोदूहत्या, काय होते तुला? गोदूताई, गोदूताई, नको करूस तू असं. तू आधी दार उघड बघू. गोदूहत्या, गोदूताई. आई, काय झालं? आईने मारून घेतलं स्वतःला. गोदूताई, अगं काय आहे हा वेडेपणा? कधी थांबवणार आहेस तू? स्वतःचा नाही तर निदान या मुलांचा तरी विचार कर. अरे मग काय करू मी अण्णा? माझ्या मुलाला मारलं रे मी. मग किती वर उठले त्याच्या अंगावर. काय शिक्षा केली रे त्याला आजी? मूर्ख आहे मी, अक्कल नाहीये मला, नालायक रे आई म्हणून. किती शिक्षा करून घेतलेला तरी काही चित्त नाही व्हायचं रे. गोदूताई, अगं अगं काय आहे हा अक्रस्तायपणा? किती वय उठल्यात बघ. अगं सामाई परीक्षेत कमी गुण मिळाले म्हणून इतकं मारतं का कोणी? तुझी अवस्था बघ, त्यांची अवस्था बघ. अगं स्वतःला मारून घेतलं तू. चुकलं रे माझ, चुकलं. मला राग आला ना. मी काय करते, काय बोलते मला नाही कळत. काय करू मी अण्णा, तूच सा काय करू. गोदूताई आता जरा शांत. सगळ्यात आधी या मुलांच्या आणि तुझ्या जखमांवर इलाज करायला हवा. मी इंदूला सांगतो की कुठला तरी लेप दीप तो जखमांवर लावून घ्या. देवव्रता, चल रे. आणि गोदूताई, आता तरी आतताईपणा करू नकोस. मुलांना तुम्ही सुद्धा काळजी करू नका. इंदू अत्त्यांनी औषध दिलं ना की तुम्हाला आणि आईला सुद्धा बरं वाटेल. बाळागर रडू नकोस. देवव्रत ना त्याच्या तंद्रीत असतो. तू त्याचं बोलणं का मनाला लावून घेती असेल? पण त्यानं सांगितलं ना, मी पहिली आल्यामुळेच गोदूहत्या रागवलंय आणि त्यांनी रघुरत्नालाही मारलं. ते आता सुद्धा मारतात हो ना? नाही ग बाई, त्यांच्या मनात वेगळंच काहीतरी सुरू आहे. काय सुरू आहे? हे बघ, तू नको विचार करूस त्याचा. का नको विचार करू? अगं सरुवात्या, माझ्यामुळे गोदूहत्याने रघु आणि रत्नाला दोघांनाही मारलं तर मग किती त्रास झाला. मला खूप वाईट वाटतंय. मी आत्ता जाऊन त्यांची क्षमा मागते. हे बघ सिंधू, तू आत्ता हा विषय वाढवू नकोस. मी सांगते ते ऐक. नाही, मी आत्ता जाऊन त्यांची क्षमा मागते. थांब सिंधू. अगं मी सांगतेय म्हणजे त्याला काहीतरी कारण असेल ना ग. नको ना जाऊस तू आत्ता. किंवा हे बघ, तुला माफीच मागायची आहे ना त्यांची, माग. पण आत्ता नको, आत्ता खूप चिडल्या त्या. उद्या सकाळी माग आणि एकटी जाऊ नकोस. हा, मीही येईन सोबत. तिची इतकी गरज आहे आता इथे, पण नेमकी कुठे गेली आहे कुणास ठाऊक. पर घरी काही कल्पना दिलेली नाहीये. अहो,
इथे उभं राहून कोणाची वाट पाहताय तुम्ही? अगं इंदूची, रघुच्या अंगावर एवढे वळ उठलेत, त्यावर लावायला काहीतरी औषध लेप काहीतरी सांगेल ना इंदू? खरंय हो तुमचं, पण खरं तर दिवे लागणीच्या सुमारास येतात त्या घरी. आजच नेमक्या कशा काय आल्या नाहीत? एखाद्या शिबिरात अडकले असतील किंवा कुठल्या तरी रुग्णाला तपासण्यात अडकले असतील. आता तिची वाट पाहण्या व्यतिरिक्त आपण काही करू शकत नाही. असो, मला सांग सिंधू कशी आहे आता? तिचं आता काही विचारूच नका हो तुम्ही. हो, देवव्रताचं बोलणं फारच मनाला लावून घेतलंय हो तिने. तेव्हापासनं एकच दोषा लावलाय, गोदू अत्त्या माझ्यामुळे चिडल्या आणि रघुला माझ्यामुळे मार खायला लागला. तिला समजवता समजवता नाकीनऊ आले हो माझ्या. आता म्हणत होती की मी जाऊन त्यांची माफी मागते, कशी बशी थोपवून आली आहे तिला. त्या निरागस जीवाला आपण कसं समजावणार आहोत की गोदूताईची माफी मागून तिचा राग शांत होणार नाहीये. सरू, आता हे सगळंच प्रकरण फार अवघड होत चाललंय. हो ना, पण माफी मागितल्याशिवाय सिंधूच्या मनाचे समाधान नाही होणार. नाही, तू म्हणतेस तेही बरोबर आहे. मागू देत तिला माफी, तिची निरागसता आपण मारून टाकायला नको, पण आधी रघुवर उपचार व्हायला हवे, मग पुढचं पुढे बघू. मला गोदूताई आणि रघुच्या जीवाची तळमळ बघवत नाहीये बघा. का हो देवाचा कोप, मागच्या जन्मीच पाप असताही नसत. अहो हे आजार आहेत ना, डोळ्यांना न दिसू शकणाऱ्या अशा सूक्ष्म जंतूंमुळे होतात. हे जंतू पाण्यामुळे आपल्या शरीरात जातात आणि मग आपण आजारी पडतो. आणि ही जी लक्षणं आहेत ना, ती पटकीची लक्षणं आहेत. मी औषधं दिली आहेत ना, ती फक्त तुम्ही त्याला वेळेवर द्या. ताई, आणखी काय काय करावं लागेल? हा आजार पाण्यामुळे पसरतो ना, तर तुम्ही पाणी फक्त उकळून प्या आणि शक्यतो घरात स्वच्छता ठेवा. अस्वच्छतेमुळे हे रोगजंतू आणखी वाढतात आणि मग आजार आणखी बळावतो. हो, पण पाण्याची लई मोठी अडचण आहे आम्हाला. कोणी देत बी नाही आम्हाला, पिताळ होतो. मला कळतेय दादा तुमची अवस्था, पण हो काहीतरी व्यवस्था होईल नक्की. तुम्ही प्रयत्न करत राहा आणि पाणी मिळालं ना तर ते फक्त उकळून प्यायला विसरू नका. लई उपकार झालं ताई तू. किती पैसे? अहो दादा, पैसे नको मला, राहू देत. येते मी आता. हिंदूताई, माझी बायकोला पण काय होत आहे? पोटात दुखतंय किंवा उलट्या होत आहेत का? वय वय, अरे देवा, पटकीची साथच आली आहे की काय गावात? चला चला दादा, आपण बघूयात काय होत आहे ते. इंदू अजून कशी आली नाही, तेवढी रात्र होऊन गेली. रत्ना, तू जाऊन बघून येतेस का? हो, राहू दे, बसतो. बाळा, खूप झोपतय का रे? नाही, आता नाही दुखत. मला बरं वाटावं म्हणून खोटं बोलतोस ना? किती सहन करशील रे? हे बघ, माझंच चुकलं. या अण्णानं ना उगाच आशेला लावलंय मला. कुणावर अवलंबून म्हणून राहायला नको. आता ही इंदू घरी असेल बाहेर गेली असेल, येईल न येईल कोणास ठाऊक. रत्ना, तू जाऊन हळद घेऊन ये बरं. जा. हो. आई, माझ्यामुळे तुला त्रास झाला, मी परत कधीच नापास नाही होणार. खूप अभ्यास करील, तुला बरं वाटेल असंच वागेल. पुन्हा नाही मारणार हो मी तुला असे, मला क्षमा कर. खरंच चुकलं रे माझं, मी तरी काय करू रे? आजकाल ताबाच राहत नाही माझा स्वतःवर. ज्याच्या प्रार्थनाशी माझं आयुष्य बांधलं गेलंय ती व्यक्ती घरातलीच आहे असं लेले गुरुजी म्हणतात. मग त्या व्यक्तीला शिव्या शापही देता येत नाही. काय करू काहीच कळत नाही. हे दागिने देऊन त्या व्यक्तीचं नाव माहिती करून घेऊ का? काय करावं काहीच कळत नाहीये. एक मात्र नक्की,
ज्यापुढे माझ्या मुलांसाठी मी कोणापुढेही लाचार होणार नाही। बाप्पा तुलाच माझ्या मनातलं सगळं कळत, पण मला ना कसं वागावं हेच कळत नाही। सारखं माझ्याकडून काहीतरी चुकत, हाल सुद्धा असंच झालं। गुदवत्त माझ्यामुळेच चिडल्या आणि माझ्यामुळेच रघु रत्नाला मारलं। मला त्यांच्याकडे बघवत नाहीये रे, तू सांग ना मी काय करू। मी ना जनतेची क्षमा मागते, मग त्यांना छान वाटेल। इंदू काय झालं ग, कोणाची क्षमा मागणार आहेस तू? काय झालं बाळा मला सांग ना, मी काल दिवसभर घरी नव्हते, रात्री सुद्धा घरी नाही आले, म्हणून विचारते काय झालं सांग ना मला। आली नाही हो तुझी इंदू मावशी अजून? हळू बरं वाटतंय का रे बाळा? आल्या का आमच्या अनर्थबाई? झाला गाव हिंडून झाला सगळा? सगळी माणसं बरी करून झाली असतील नाही? आता वेळ मिळाला का घरच्यांसाठी? तुझी काय चूक म्हणा, माझ्या मुलाला मारून मीच चूक केलीये, मलाच भोगावं लागणार। काही माझं ऐकून घेणारस का तू? काही नको, घरच्यांपेक्षा बाहेरची माणसं तुला किती प्रिय आहेत ना मला चांगलंच माहितीये हो। आणि तू तरी कशाला त्रास करून घेतेस ग, माझी कर्म आणि माझी दशा मी भोगेन। वाटलं होत बहीण एवढी मोठी नर्स आहे, लवकर येऊन माझ्या रघुला काहीतरी औषध देऊन बरं करेल। आपलं काय घरची करते देवा देवा आणि बाहेर जाऊ दे ग। काही अगं तू काही, बाहेरची परिस्थिती खरंच फार गंभीर आहे। अगं लकडी पुलाच्या पलीकडच्या परिसरात पटकीची साथ आली आहे। काल पूर्ण वेळ मी घरोघरी फिरून तिथल्या लोकांना मदत करत होते, त्यांच्यावर उपचार करत होते। पुरे मी विचारलं ना की सगळ्यांच्या कामांची यादी अगदी तयार असते हो। तुला बाहेर त्यांची काळजी, त्या अण्णाला समाज सुधारण्याची, आणि काहीच नाही तर त्या सरू वहिनीला पुढे पुढे करायची हौस। या सगळ्यात मला स्थान कुठं आहे ग? काही कुठचा विषय कुठे घेऊन चालली आहेस तू आता? हात लावू नकोस त्याला, काही गरज नाही, माझं मी काय ते बघून घे। सासरी होते तेव्हा सगळ्यांचं छान सुखात चाललं होत, आता माहेरी आल्यावर अडचण झाली असणार ना तुमची। ये आलीस, कशाला आलेस ग इथे? काय काम आहे तुझं? माझी गंमत बघायला आलीस का? नाही गुदवत्या, ते मला माफ करा, मी पहिली आले ते चुकलंच माझं। बघ बघ हो कसं वर्मावर बोट ठेवून बोलतेय बघ। मी सगळं सरू वहिनीने शिकवलं असेल ना तुला, तिची शिष्या तू। नाही तू वर्गात पहिली ये नाही तर अख्ख्या पंचक्रोशीत पहिली हो, मला काही सोय सुतक नाही, मला फक्त माझ्या मुलांची काळजी आहे लक्षात ठेव। गोदूताई कसं बोलतेस तू, तिच्याशी लहान आहे ती, एवढ्या प्रेमाने समजावते तुला केव्हापासून, आणि तुझं काय चाललंय? मला शिकवू नकोस, तुला काही माहित नाहीये हो। तू गेली नाही तुय अजून? अगं जाऊन तुझ्या सर्वात त्याला सांग म्हणावं, कुणाला मध्ये आणण्यापेक्षा ना जे काही आहे ते समोरासमोर येऊन बोल म्हणावं। अगं अगं जा सिंधू, सिंधू ऐक ना, ओदूताई अति होत आहे तुझ्यात आहे। अगं किमान त्या लहान मुलीच्या मनात तरी काहीतरी वाईट साईट भरवून देऊ नको। मला शिकवू नकोस, तिथं झालं असेल ना तर चालते वाईटून जा। तुझ्याशी बोलण्यात ना काही अर्थच नाहीये। सिंधू
बाळा काय झालं? अगं काय रडतीयस परत? मला त्या परत ओरडल्या ग. कोण? गोदू आत्या. कधी? आत्ता. आता काय केलंस बाळा तू? काही नाही केलं, फक्त त्यांची क्षमा मागायला गेले तर ते मला रागवलं आणि त्यांनी तुला एक निरोप पण पाठवलाय. काय? मागून बोलू नकोस, समोरासमोर बोल. सिंधू अगं मी बजावलं होतं ना तुला एकटी जाऊ नकोस म्हणून, तू कशाला गेलीस त्यांची माफी मागायला? मी येणार होते ना सोबत, आपण दोघेही गेलो असतो ना ग, कबूलही केलं होतस तू सिंधू. अगं मी तू आत्याशी बोलले तर ती म्हणाली आपण दोघी जाऊ, म्हणून मी तिच्यासोबत गोदू आत्या जवळ क्षमा मागायला गेले होते. सगळं काय चाललंय ना कळेन असंच झालंय मला. एकीकडचा खड्डा बुजवायला जावं तर दुसरीकडे भगदाड पडतंय. आणि आता जर मी गोदूवंशांशी बोलायला गेले ना पुन्हा तर त्यांना वाटेल तू तक्रार केलीस त्यांची म्हणून मी बोलायला आले आणि म्हणून चिडून बसते. आणि नाही गेले तर असं वाटेल की आम्हाला कोणाला त्यांची काळजीच नाही. का मला सतत पाण्यात पाहतायत कळतच नाहीये मला. सिंधू या पुढे परस्पर तू असं काही करणार नाहीयेस, लक्षात ठेव हे मी शेवटचं सांगतेय तुला. सरस्वती अगो पुरेच झालं, आता किती रडशील? अक्षुबाई तुम्हीच सांगा मला, काही चुकतंय का माझं खरं? गोदूवंशांना नेमकं काय खटकतंय याचा विचार करून ना डोकं फुटायची वेळ आली हो. आणि मी खरंच चांगल्या हेतूने काहीतरी करायला जाते आणि भलतंच होऊन बसतो, किंवा कधी कधी तर मी काही न करता सुद्धा चिडतात त्या माझ्यावर. तुम्ही सांगा ना हो, खरंच चुकतंय का माझं काही? सांगा ना. अगं मी तिची आई असून सुद्धा मला अजून कळलेलं नाहीये, मी तुला काय उत्तर देऊ ग? महिनाभरापूर्वीपर्यंत मला सगळ्यात जवळची मैत्रीण मानायच्या ना त्या, येऊन सगळं सांगायच्या मला. आणि आज आज वैऱ्यासारखी वागणूक देत आहे तो मला. फक्त तुझ्याशीच नाही वहिनी, अगं सगळ्यांशी असंच वागतीये ती आता. अगं तू कधी आली? रात्रभर वाट पाहत होतो तुझी पोरी. अगं असं रात्र रात्र बाहेर राहणं चांगलं नाही हो. आई आता हे जास्त महत्वाचं आहे का? आणि रघुबद्दल कळलंय मला. मी आल्या आल्या जाऊन आले तिथे, पण गोदूताई माझ्यावरच डाफरली. मलाही राग आला तिचा, चिडलेच मी तिच्यावर. चार गोष्टी सुनावूनच आले. म्हणतो असं का केलं तुम्ही? गोदूवंशांची मनस्थितीत नीट नाहीये, आपणच त्यांची काळजी घ्यायला पाहिजे ना. तुम्ही नको होत असं करायला. वहिनी समजुतीने वागायला हवं वगैरे सगळं मान्य आहे ग मला, पण तूच सांग ना मला असं कधी झालंय की आपण तिच्या मनस्थितीचा विचार न करता वागलोय? अगं सगळं तिच्यासाठीच सुरू आहे ना इथे, पण तिलाच जर त्याची जाणीव नसेल तर आपण सुद्धा किती काळ नुसतं बाबापुता करत राहणार आहोत? आणि काहीच कारण नसताना जर ती प्रत्येक वेळेला गैरसमजच करून घेणार असेल आणि आपल्याच डोक्यावर बसणार असेल ना, तर एवढेही लाड नाही करायचे कुणाचे. बिंदू अगो तू? हो आई, स्पष्टच बोलतेय मी. जर अगं ती छान समजुतीने वागणार असेल तर मीही वागेन की नीट, पण बघतीयस ना तू ती कशी वागतेय सगळ्यांशी. आणि वहिनी अगं किती मारलंय तिने रघुला. बरं एवढं होऊ नाही मी तिथे गेले तर साधा हातही लावू दिलेला नाहीये मला तिने त्यांना. अगं ना डोकंच तापलंय. जाऊ दे, मी आई मी आंघोळीला जाते, मला निघायचंय परत. लगेच? हो वंश आत्ताच आलात ना वहिनी? अगं पटकेची साथ आली, बऱ्याच जणांवर उपचार करायचे.
आपल्या पेठांमध्ये नाही आलेली अजून, पण तरी तुम्ही काळजी घ्या, पाणी उकळूनच प्या आणि मुलांनाही उकळलेलंच पाणी द्या. आणि ताईने माझ्याबद्दल विचारलंच तर तिला सांगा मी जरा कामासाठी बाहेर गेले, आल्यावर बघते रघुकडे. सगळे जण किती काळजी घेत आहेत गोदूची, पण हे गोदूला कळायला हवं ना, जे भोग तिच्या वाट्याला आलेत त्याचा राग काढण्यासाठी तिला कोणीतरी व्यक्ती हवे झाले. श्री हरी श्री हरी. अशी काय रडत बसलीय? मला नाही बोलायचं तुझ्याशी. तुम्ही काय केलं? तू माझ्याशी खोट बोललास ना. खोट? हा, ते तू पहिली आल्यामुळे गोदवत्ते चिडली ते ना. मला वाटलं की काही बोलू नकोस आणि माझी समजूत तर अजिबात काढू नकोस. तू म्हणायचा की सिद्धू तू खूप चांगली मुलगी आहेस, आता मला कळलंय ती अजिबात चांगली मुलगी नाहीये, ती खूप वाईट मुलगी आहे. अगं असं नाहीये, तुझं ऐकून घेणारेस का तू ना? खरंच खूप बोलू नकोस तू काही, माझी समजूत सुद्धा काढू नकोस. खूप वाईट मुलगी आहे, माझ्यामुळे कोणी ना कोणी दुखावलं जात. पहिली आले त्याचा सुद्धा गुणवत्तेला त्रास झाला, अजिबात पहिलं यायचं नाही. चुकलं माझं. अगं सिंधू काय करतेस? अगं सिंधू सिंधू. अगं मी गरम दूध घेऊन येत होतो तेवढ्यात अचानक सिंधू समोर आली आणि का माझ्या मुलाच्या जीवावर उठलेस अशी? माझ्या पोराचं सुख बघवत नाही का तुला? अगं एवढा तटका लागलाय त्याचा इतकं काय कौतुक करतेस ग तू? सगळी चूक तुझीच होती ना? नाही मी तर आगाऊपणानं उलट उत्तर देऊ नकोस ना, थोबाड मुळे करावं.